अद्भुत चिंतन। श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मैं अपने उद्या अपने सर्वांचे लाडके गणपति बाप्पा येणार आहे। तर गणपति बाप्पा येणार आहेत 31 तारखेला उद्या। तर त्यांचा आणायचा वेळ किंवा कधीपर्यंत आपण पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना कधीपर्यंत करू शकता त्याच्याबद्दल सर्व जी माहिती आहे ती मी आता सांगण्याचा प्रयत्न करतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपण अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच भेटेल। उद्या भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा येण्याचा दिवस। कारण की 10 दिवस जे येतात ते आपल्याला आनंद देऊन जातात, आपली निगेटिव्हिटी सगळं कमी करून टाकतात, घरातले एक सदस्य बनून राहता आपल्याकडं। तसेच उद्या श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांची जन्मदिवस। उद्या श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जन्मदिवस आहे। दत्त महाराजांच्या परंपरेमध्ये दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज। तर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं जे आहे ते पिठापूरमध्ये, पिठिकापूरमध्ये महाराज 16 वर्ष होते बाललीला। नंतर कुरवपूरमध्ये 14 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ महाराज राहिले। उद्या त्यांचा जन्मदिवस आहे तर आपण त्यांचे जे उद्या फोटो असेल घरामध्ये फोटो पण ठेवून एक श्रीपाद चरित्र उद्यापासून आपण सुरू करू शकतो। आता उद्या गणपती जे गणपती बाप्पा आहे त्यांची पूजन कधीपर्यंत करायचं, मुहूर्त कधीपर्यंत आहे ते आपल्याला सांगतो। मुहूर्त हा सकाळी 4 वाजेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे। सकाळी 4 ते दुपारी 1:30 हा वेळेमध्ये, कारण की जेवण केल्यावर कधी गणपती बसवत नाही आणि बसवू पण नका कोणी, जेवण केल्यावर नाही, जेवणाच्या अगोदरच आहे। दुपारी 1:30 अगोदर आपण मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त। पण तसा उद्या दिवसभर मुहूर्त आहे, पण एक शुभ मुहूर्त दुपारी 1:30 पर्यंत आहे। त्याच्या अगोदर गणपती आपण आणून घ्यायचा, आणल्यानंतर आपण जे विधिवत प्रांतिष्ठ आहे त्याप्रमाणे करायची, त्यांना विनंती करायची आणि घरामध्ये वादविवाद कटकटी हे काही करायच्या नाही, शांततेत 10 दिवस करायची। गणपती बाप्पा आल्यानंतर कोणती सेवा करायची जास्त असते, त्यांना कोणती सेवा आवडेल हे बघा। गणपती बाप्पांना आपण गणपती स्तोत्र आहे ते वाचू शकता रोज, आणि गणपती अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्ष आपण किती वेळेस जरी म्हटलं तर ते त्यांना खूप प्रिय आहे। गणपती ही विद्याची देवता आहे, आपलं जे सर्व काही आहे विद्या बुद्धिदाता हे गणपती देवता आहे। तर त्यांचं जे जेवढं गुणगान गाता येईल त्याप्रमाणे आरतीला पण आपण, आरतीला 2 टाइम आपल्या आरती असते त्याप्रमाणे आरती पण करायची, जीवार करायचा नाही। कारण की 10 दिवस असतात, नंतर देवीचे नवरात्र हे 9 दिवस असतात। ह्या दिवसामध्ये जेवढी आपल्याला ऊर्जा घेता येईल तेवढी घ्यायची, आळस मोबाईल व्हॉट्सअप हे सगळं काही दिवसाचं थोडं बंद करायचं, कमी करायचं, टीव्ही पण थोडं कमी करायचा। कारण की आरती आणि हे दोन्ही टाइम, एक सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम आरती करायची आणि जेवढं जमेल तेवढं गणपती अथर्वशीर्ष सगळ्यांनी मिळून म्हणायचं, त्याची ऊर्जा खूप छान असते। तर या पद्धतीने आपण जी सेवा आहे ती सेवा आपण उद्यापर्यंत उद्या करू शकता। आणि घरात गणपती आणायच्या अगोदर पहिले गणपतीला ओळायचं, ओळून झाल्यानंतर तुकडा फिरवायचा। गणपती डायरेक्ट ज्या स्थानी बसवायचा तिथे डायरेक्ट बसवायचा नाही, अक्षता टाकून गणपती बसवायचा। आणि गणपती आणायच्या वेळेस आपण तो झाकून आणायचा पूर्ण पेपरमध्ये, किंवा उलटा जरी धरून आणला तरी चालेल, याप्रमाणे गणपती आपण आणायचा। झालेली सेवा मी महाराजांनी रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।